चुलीवर बनवलेली व्हेज दम बिर्याणीची चव काही वेगळीच असते आज आपण चुलीवरती व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे तर एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा नमस्कार मी क्रांती आपल्या सर्वांचं यमी डायरीजमध्ये स्वागत करते आज आपण व्हेज दम बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत ही बिर्याणी आपण एक माठामध्ये बनवणार आहोत म्हणजे छोट्याशा मडक्यामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर चला तर मग आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या ज्या आहेत ते कट करून घेऊ इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याला स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे असं याचबरोबर बाकीच्या पण भाज्या कट करायच्या आहेत जेवढ्या पण भाज्या तुमच्याकडे असतील त्या सर्व तुम्ही बिर्याणीमध्ये टाकू शकता मी इथे एक आलू घेतलेला आहे तो पण बारीक कापून घेतलेला आहे छोटे मोठे पीसेस करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचबरोबर पनीर आहे पन्नास ग्राम आणि फुलगोबी आहे सर्वात अगोदर आपण कांदा हा तळून घेणार आहोत याचा बरिस्ता बनवणार आहोत म्हणजे एकदम असं लाल सर कांदा तळून घ्यायचा आहे कुरकुरीत आपला कांदा हा तळलेला का आहे काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये याचबरोबर आलू आहेत ते पण तळून घेणार आहोत कुठल्या पण ज्या भाज्या वापरत आहात तुम्ही त्या अगोदर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मी इथे आलू कांदा गोबी आणि गाजर व पनीर घेतलेला आहे आम्ही ही रेसिपी चुलीवरती बनवत आहोत आलू तळल्यानंतर गोबी तळून घ्यायची आहे भाज्या तळल्यामुळेच खूप छान लागतात असंच मॅरिनेट केलं त्याला शिजायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे भाज्या अगोदर तळून घ्यायच्या आहेत याचबरोबर गाजरसुद्धा तळून घेणार आहोत आणि पनीरसुद्धा तळून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत पनीर तळून घेणार आहोत पनीर तळल्यानंतर गाजर तळून घ्यायचं आहे तुमच्याकडे मशरूम असेल तर ते पण तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता घरामध्ये जे कुठल्या भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही सर्व यामध्ये मिक्स करता येतील सर्व भाज्या काही तळलेल्या आहेत आपल्या आता आपण याला मॅरिनेट करू गाजर आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मॅरिनेट करण्यासाठी ते एक पातेलं घेतलं त्यामध्ये दही टाकायचं आहे सर्वात अगोदर दही चमच मी फेटून घेणार आहोत जास्त आंबट असं दही वापरू नका यामध्ये हिरवी मिरची लसण आणि जिऱ्याची पेस्ट आहे त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा होतं थोडंसं हळद चमच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला आहे धने जिरे पावडर आहे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे दह्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये या भाज्या टाकायच्या ज्या तळ्या होत्या अगोदर ते कांदा यामध्ये मिक्स करायचं नाही वरून बिर्याणीमध्ये टाकणार आहोत आपण यामध्ये फक्त गाजर गोबी आलू आणि पनीर टाकलेला आहे या भाज्या मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवला तर जास्त छान चव येते तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कमीत कमी अर्धा तास तरी ठेवा त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं अर्धा तास आता आपण बिर्याणी बनवू भात अगोदर शिजून घ्यायचं आहे मी गॅसवरती भात शिजून घेतलेला आहे आणि चुलीवरती बिर्याणीला फोडणी देत आहे त्यासाठी इथे एक मडकं घेतलं त्यामध्ये दोन चम्मच तेल आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे यानंतर कांदा टाकायचा आहे असा उभा कापल्याला कांदा आहे जेवढा जास्त कांदा वापराल तेवढी छान बिर्याणी होते कांदा हा छान भाजलेला आहे आपला आता यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले टाकूत विलायची आहे दालचिनी आहे, लवंग आणि मिरे आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर एक टोमॅटो आहे तो पण टाकत आहे परत एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत मडक्यातल्या जेवणाची चव खूप छान लागते तर एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा आता मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकायच्या आहेत आणि तेलामध्ये छान परतून घेणार आहोत पाच ते दहा मिनिट त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो या भाज्यांना छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परत यामध्ये थोडेसे मसाले टाकणार आहोत बिर्याणी मसाला आहे लाल तिखट आणि धने जिरे पावडर आहे हळद पण टाकली थोडीशी चवीनुसार आणि मीठ आहे अर्धा चम्मच छान असं मिक्स करून घ्यायचं याला तेल खूप छान सुटलेलं आहे आता या भाज्या आपण बाहेर काढून घेणार आहोत आता आपण यामध्ये लेअर बनवायचे आहेत सर्वात अगोदर शिजलेला भात टाकायचा अर्धा कच्चा असा भात आहे भातावरती छान अशी भाजी पसरून घेतली त्यावरती परत भात टाकलेला आहे बासमती तांदूळ आहेत हे ते एक अर्धे कच्चे शिजून घेतलेले आहेत म्हणजे ऐंशी टक्के भात हा शिजून घ्यायचा वीस टक्के या बिर्याणी बनवताना शिजतो परत भाजी टाकली परत भात टाकलेला आहे अशा चार लेअर करून घेतल्या आता यावरती तळेला कांदा टाकायचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती काजू बदाम सुद्धा टाकू शकता आणि रंग पण टाकू शकता आवडत असेल तर मी फक्त तळलेला कांदा टाकलेला आहे मडक्यावरती एक प्लेट झाकायची आणि अशी एक पिठाची लोळी बनवली होती तिने असं कोट करून घेतलेलं आहे पूर्ण साईडने असं पीठ लावल्यामुळे काय होईल याचा जो दम आहे तो बाहेर जाणार नाही याची वाफ बाहेर येणार नाही आता अर्धा तास असं चुलीवरती आम्ही ठेवणार आहोत याला जास्त जाळसुद्धा नाही आहे तर कमी जाळावरती छान शिजली जाते अर्ध्या तासानंतर आपण याला चेक करून घेऊ पीठ हे थोडंफार शिजलेलं आहे त्यामुळे काढायला अवघड जाते आणि गरमसुद्धा आहे फार आपली ही बिर्याणी तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ घरी बनवलेली चुलीवरची वेज दम बिर्याणी तयार आहे आपली एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागते ही चवीला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बिर्याणी थोडी मिक्स करून घ्यावी लागेल म्हणजे मसाले व्यवस्थित मिक्स होतात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत